नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात कुकरच्या फक्त एकाच शिट्टीमध्ये खमंग खुसखुशीत आणि भरपूर लेयर्सची आळूवडी कशी बनवायची तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एक चमचा चिंच गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर पाण्यासकट मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची त्यानंतर एक चमचा गूळ थोड्याशा पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा गूळ चांगला विरघळल्यानंतर एका वाटीमध्ये याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच चिंचेचा पल्पसुद्धा गाळून घ्यायचा चिंच आणि गुळाचं हे जे पाणी बनवून तयार होतं त्यामुळे आळूवडीला खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या आणि दोन इंच आल्याचे तुकडे घ्यायचे एक वाटीभर कोथिंबीर घ्यायची आणि हे सगळं आता वाटून घ्यायचं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी बेसन घ्यायचं त्यानंतर यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे किंवा ओल्या नारळाचं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल आता यामध्ये अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा साठवणीचं लाल तिखट अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा ओवा घालायचा ओव्यामुळे अळूवडी खूप खमंग बनते चवीपुरतं मीठ घालून हे सगळं अगोदर मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये वाटून घेतलेलं आलं लसूण मिरची घालायची त्यानंतर चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं तर सुरुवातीलाच यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालतच याला भिजवून घ्यायचं तर हे पहा साधारण अशी कन्सिस्टन्सी यायला हवी यापेक्षा घट्ट किंवा पातळ याला बनवायचं नाही जास्त पातळ हे पीठ बनवलं तर पानांवरती याचा लेअर व्यवस्थित बसत नाही तर इथे मी आळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आता सगळ्या पानांचे सुरुवातीला देठ कट करून घ्यायचे तर जितका देट कडेपर्यंत कट करता येईल तेवढा कट करून घ्यायचा आहे लाटण्याच्या साह्याने सगळी पाने अशा प्रकारे लाटून घ्यायची म्हणजे ज्या पानांच्या शिरा आहेत त्या एकसारख्या होतात आणि त्यामुळे आळूवडीच्या लेअर्स खूप छान पडतात तर सगळ्या पानांना मी आता लाटून घेतलेलं ला आहे आता एका एका पानावरती अशा प्रकारे एक एक चमचा हे भिजवलेलं पीठ काढून घ्यायचं बोटांना थोडंसं पाणी लावून याला अशा पद्धतीने पसरून घ्यायचं पिठाचा जो लेअर आहे तो जास्त पातळ किंवा जाड बनवायचा नाही आळूच्या छोट्या पानावरती एक ते दीड चमचाचे हे भिजलेलं पीठ घ्यायचं आहे एका पानावरती कडेपर्यंत छान पीठ पसरून घेतल्यानंतर दुसरं पान या पद्धतीने ठेवायचं आहे तर एका पानाच्या विरुद्ध दिशेला अशा प्रकारे हे दुसरं पान ठेवायचं आणि यालासुद्धा हे पीठ व्यवस्थित अगदी कडेपर्यंत लावून घ्यायचं पुन्हा त्याच्यावरती त्याच्या विरुद्ध बाजूला तिसरं पान ठेवायचं अशा प्रकारे चार ते पाच पाने एकावरती एक ठेवून याचा एक लेअर बनवून घ्यायचा एक बाजू याची या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची त्याचप्रमाणे दुसरी बाजूसुद्धा तशीच फोल्ड करून घ्यायची आता या पद्धतीने याचा रोल करून घ्यायचा आहे जर आळूची मोठी पाने असतील तर हा रोलसुद्धा मोठा बनतो तर अशा पद्धतीने सगळ्या पानांच्या अगोदर रोल करून घ्यायचे आळूवडी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर त्यासाठी एक स्टँड ठेवून यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये हा बनवून घेतलेला आळूवडीचा रोल ठेवायचा डब्याला आतून तेल वगैरे लावायची काही गरज नाही शिजल्यानंतर आळूवडी अजिबात चिकटत नाही कुकरला झाकण लावून याची फक्त एकच शिट्टी करून घ्यायची आणि कुकर थोडासा थंड झाल्यानंतर याचं झाकण काढायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता फक्त एकाच शिट्टीमध्ये हा आळूवडीचा रोल अगदी परफेक्ट शिजलेला आहे स्टीलच्या चाळ्यामध्ये जर आपण ही आळूवडी वाफून घेतली तर पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ लागतो पण कुकरमध्ये ही आळूवडी आठ ते दहा मिनिटातच शिजून तयार होते पूर्णपणे आळूवडीचा रोल थंड झाल्यानंतरच याला कट करून घ्यायचे याचे काप करताना सुरी अगदी कडेपर्यंत खाली न्यायची म्हणजे आळूवडीचे सुद्धा सेपरेट होत नाहीत तर अशा पद्धतीने सगळ्या आळूवडी आता कट करून घ्यायच्या जा? जास्त जाडीचे याचे काप करायचे नाहीत साधारण इतक्या जाडीचे हे काप करायचे आहेत तर सगळे आळूवडीचे काप मी ते करून घेतलेले आहेत आता तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच या आळूवड्या यामध्ये तळून घ्यायच्या आळूवड्या तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच याला झारा लावायचा नाही झाऱ्याला थोड्याशा या कडक लागल्यानंतरच याला पलटून घ्यायचं म्हणजे याच्या लेअर्ससुद्धा वेगळ्या होत नाहीत आणि या तुटत नाहीत सोनेरी रंगावर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे म्हणजे वड्यासुद्धा छान आतपर्यंत तळल्या जातात आणि अगदी खुसखुशीत बनतात तर हे पहा साधारण असा रंग आल्यानंतर याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्या लेअर्ससुद्धा किती छान बनलेल्या आहेत अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत हलक्याशा थंड झाल्यानंतर इथे मी एक तुम्हाला आळूवडी तोडून दाखवत आहे तर हे पहा अगदी खुसखुशीत आळूवडी बनवून तयार आहे तर ही झटपट आळूवडीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा